एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू जागृती होममेड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, तेव्हा तरी आपल्याला जेवण बनवण्याचा कंटाळा येतो किंवा जेवण काय बनवायचं हे सुचत नाही, तर अशा वेळी आपण पटकन असा पुलाव बनवूयात. तर आपण आज पुलावची रेसिपी पाहणार आहोत. तर हा असा झटपट होणारा पुलाव आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे झटपट पुलाव तयार करून. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. तर चला मग ह्या पुलावसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर सर्वप्रथम आपल्याला इकडे लागणार आहे, इकडे मी अर्धा किलो बासमती राईस घेतला आहे. हा पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजवून ठेवला आहे. त्याचबरोबर इकडे अर्धा किलो मी हे सगळ्या मिक्स भाज्या घेतल्या आहेत. ह्यामध्ये फ्लॉवर, सिमला मिरची, फरस बीन आणि वाटाणे, असं गाजर, हे सर्व मिक्स घेतलं आहे. त्यानंतर इकडे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये मोठी वेलची, लहान वेलची, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, शाहीजीरा आणि चक्रीफूल असं घेतलं आहे. त्याचबरोबर आपण इकडे दोन मोठे कांदे कट करून घेतले आहेत, दोन टोमॅटो कट करून घेतले आहेत, इकडे आलं लसूण मिरची पेस्ट घेतले आहे. त्यानंतर आपण इकडे पनीर घेणार आहोत, इकडे पनीर घेतलं आहे आपण. त्यानंतर आपण इकडे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे, अर्धी वाटी दही घेतली आहे. इकडे आपल्याला तेल लागणार आहे, तेल घेतलं आहे. चवीनुसार आपण इकडे मीठ घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद आणि गरम मसाला लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इकडे तूप लागणार आहे. तूप आपल्याला, तेल आणि तूप हे असं दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्यासाठी आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे. चला तर फ्रेंड्स आपण कृतीला सुरुवात करूया. हा झटपट पुलाव राईस कसा तयार होतो ते पाहूया. तर फ्रेंड्स, आपण इकडे एक तूप गरम करायला ठेवलं होतं, ते आता खूप छान गरम झालेलं आहे. आता लगेचच आपण ह्यामध्ये 4 चमचे तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर लगेच त्यामध्ये 4 चमचे आपण तूप सुद्धा घालणार आहोत. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि तूप सुद्धा त्यामध्ये मेल्ट झालेलं आहे. तर आपण आता मसाले घालणार आहोत. सर्वप्रथम आपण इकडे दालचिनी, लहान वेलची, मोठी वेलची, चक्रीफूल, तेजपत्ता आणि 1 चमचा जिरा घालणार आहोत. हे गरम मसाले छान तडतडले की ह्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण मिरचीची पेस्ट घालणार आहोत. या गरम मसाल्याचा फ्लेवर थोडासा आपल्या तेलामध्ये उतरला की ह्यामध्ये लगेच आपण जो बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतला होता तो घालणार आहोत. आपण तांदूळ घातल्यानंतर ज्या प्रकारे आपण रवा भाजतो त्या प्रकारे आपण हा बासमती तांदूळ तेलामध्ये भाजून घेणार आहोत. हा तांदूळ आपण 5 मिनिटे छान ह्यामध्ये परतून घेणार आहोत. आता हा तांदूळ आपण छान परतून घेतला आहे 5 मिनिटे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हा परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण. हा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत. ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ह्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं आपल्याला, ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. तर आता आपण हा भात आहे तो 90% शिजवून घेणार आहोत. तर हा भात आपला जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करून घेऊयात. म्हणजे आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या, तर त्या भाज्या आपण परतून घेऊयात. आता भाज्या करण्यासाठी मी इकडे एक कढई गरम करत ठेवली होती गॅसवर. आता ही कढई आपली छान गरम झाली आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं तेल इकडे छान गरम झालं आहे. यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे घेतले आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आपण इकडे पनीर असं फास्ट कुक करून नाही घेणार आहोत, आपण फक्त याला 2 ते 3 मिनिटे याचा फ्राय करून घेणार आहोत. याला वरून थोडासा असा गोल्डन कलर आला की हा आपण लगेच काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हा पॅनमधून काढून घेऊयात. आता सेम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत. त्याचबरोबर आपण इकडे 1 चमचा तूप घालणार आहोत.
आता हे तेल छान गरम झालं आहे, यामध्ये आपण लगेचच एक चमचा जिरे घालणार आहोत. जिरे थोडेसे चाळताना एक ह्यामध्ये लगेच आपण ज्या हिरव्या भाज्या घेतल्या आहेत त्यात सर्व मिक्स फ्लॉवर, मटर, करसबी आणि गाजर. त्याप्रकारे आपण ह्या भाज्या भिजवून घेणार आहोत, म्हणजे फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान कुक झाल्या आहेत. आता याला आपण या भाज्यांना आपण साईडला काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे राईस पण 90% असं शिजलं आहे. तर ह्याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मी हा भात चाळणीमध्ये ओतून घेतला आहे. हा भात जोपर्यंत गार होते तोपर्यंत आपण ज्या पॅनमध्ये भाज्या परतल्या होत्या त्याच पॅनमध्ये आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. ह्यामध्येच आपण भाज्या परतल्या होत्या, यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत. आपलं तेल छान गरम झालं आहे, यामध्ये आपण 2 मिनिटे शिजलेले कांदे घालून घेणार आहोत. आपला कांदा इकडे ब्राऊन झालेला आहे, यामध्ये आपण लगेच 2 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहोत. ही सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. जोपर्यंत लसणाचा कच्चा फ्लेवर आहे असं निघून जाणार नाही तोपर्यंत घ्यायचं आहे. आपला लसूण सुद्धा यामध्ये छान परतला आहे, यामध्ये आपण लगेच टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे आपला कांदा टोमॅटो आपला पटकन शिजेल. कांदा टोमॅटो थोडंसं मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. बाकी कोथिंबीर आपल्याला नंतर घालून घ्यायची आहे, पण ह्या त्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपण आधी सुद्धा थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण 1/4 चमचा गरम मसाला पावडर घालून घेणार आहोत. त्याने या पुलावला खूप छान टेस्ट येते. आता लगेचच आपण ह्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेणार आहोत. आता मी हे दही अर्धी वाटी दही घालणार आहे, ते दही मी खूप छान फेटून घेतलं आहे, ते ह्यामध्ये लगेचच घालून घेणार आहोत. दही घातल्यानंतर हे आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या सर्व घालून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. आधी सुद्धा आपण कांदा टोमॅटो शिजवताना मीठ घातलं होतं, त्यानुसारच थोडं अंदाजाने मीठ घालावं. आता ह्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे फ्राय करून घेतले होते ते घालून घेणार आहोत. वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर आपण जो राईस कुक केला आहे तो यावर घालून घेणार आहोत. राईस घालून झाल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस आपला एकदम स्लो करायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो करून याला 10 मिनिटे शिजू द्यायचा. तर फ्रेंड्स आपल्याकडे 10 मिनिटे झाले आहेत. आता आपण हे याचं झाकण खोलून पाहूयात आपला पुलाव कुठपर्यंत शिजला आहे ते. तुम्ही पाहू शकता याला छान अशी 10 मिनिटे वाफ लागली आहे आणि हा पूर्ण असा मोकळा झाला आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक दाणा याचा मोकळा झाला आहे. तर चला मग आपण ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपला इकडे पुलाव रेडी झाला आहे आणि तो छान एकदम कलरफुल दिसत आहे आपल्याला. तर मी ह्याबरोबर कोशिंबीर आणि पापड सर्व्ह केलेला आहे, रोस्टेड पापड. तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पुलाव कसा झाला आहे हे नक्की मला सांगा. धन्यवाद.